ओम नमो नारायणाय। मी डॉक्टर कृष्णदेव गिरी, आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू। चला तर आज आपण योग सद्गुरू विचारधारामध्ये जाणून घेऊया आबालवृद्धांच्या आरोग्याची गुरुकिल्ली नाभी चिकित्सा। महत्त्वाचा विषय आहे। गुडघेदुखी, सर्दी पडसे, तसे त्वचा विकार यामुळे त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी नाभीजवळ म्हणजे बेंबीजवळ, बेंबीमध्ये म्हटलं चालत, वेगवेगळ्या तेलापैकी विशिष्ट तेल लावून झोपले तर अक्षरशः चमत्कारिक फायदे तुम्हाला दिसतील। ही तेले नेहमी आपल्याकडे असतात, पण बेंबीमध्ये 2-3 थेंब टाकून बेंबीच्या नाभीजवळ फक्त 2-3 थेंब लावून झोपलं तर विकार सुटकीसारखे दूर होऊ शकतात। मात्र कोणत्या तेलामुळे कोणते रोग बरे होतात याची माहिती माझ्या माहितीप्रमाणे आपण थोडक्यात घेऊया। प्रथम म्हणजे सांधेदुखी असेल, ओठ फाटलेले असतील किंवा फाटत असतील, तर सरशीचे म्हणजे आपण मोहरीचे तेल घेऊन त्याचे 2-3 थेंब बेंबीत टाकावे, 2-3 थेंब बेंबीजवळ नाभीजवळ लावावे। हा उपाय करताना थोडा चमत्कार वाटेल खरा, पण तो प्राचीन उपाय आहे, त्यामुळे सांधेदुखी आणि ओठ फाटणे कायमचे बरे होईल, लक्षात घ्या। दुसरा उपाय म्हणजे सर्दी पडसे, तर कधीही होते, काहीही केलं तरी सर्दी बरी होत नाही, पण अशा वेळेत कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये बुडवून तो नाभी आपल्या नाभीजवळ म्हणजे बेंबीमध्ये जवळपास फिरवावा। सर्दी पडशावर हा रामबाण इलाज आहे, कारण आणि हे एकदा करून बघा, जुन्यातील जुनी सर्दीसुद्धा या लहानशा उपायाने बरी होते। तिसरा म्हणजे मुलगी असो किंवा मुलगा असो, तारुण्यात चेहऱ्यावर मुरमे येतात बघा, आणि ते ठरलेलंच आहे, येतातच, फार त्रास होतो त्याच्यामुळं। त्यावेळी पण या समस्येपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर कडुलिंबाच्या तेलांचे काही थेंब बेंबीमध्ये टाकून थोड्या वेळाने बेंबी भोवती म्हणजे आसपास बेंबीच्या मालिश करा, त्यामुळे मुरमे तर गायब होतीलच, पण त्याचबरोबर त्वचाही डाग विरीत आणि सुंदर दिसू लागेल। चौथा, चेहरा स्वच्छ चकचकीत आणि सुंदर ठेवण्यासाठी महिला नेहमीच धडपडत असतात, पुरुष काही कमी नाहीत, पण त्यावरही सोपा उपाय म्हणून मी सांगतो ते बघा, बदामाच्या तेलाचे 2-3 थेंब टाकून काही थेंब बेंबीच्या भोवती लावून पहा, झटपट परिणाम दिसेल, चेहरा चमकदार दिसेल, पण रंगसुद्धा उजळेल। पाचवा उपाय म्हणजे प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खोबरेल तेलाचे 2-3 थेंब बेंबीत टाका, काही थेंब बेंबीजवळ जवळपास असं लावून हळूवार हाताने मसाज करा। या उपायाने प्रजनन क्षमतेशी संबंधित विकारही असेल तरी तो बरा होतो। सहावा उपाय, त्वचा मुलायम होण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात, पण आरोग्यदायी आणि मुलायम त्वचा व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर गावरान म्हणजे आपण देशी गाईचे थोडेसे तूप घेऊन 2-3 थेंब नाभीत बेंबीत टाकून काही थेंब बेंबी जवळपास लावायचे, त्वचा अगदी छोट्या बाळासारखी मऊ लुसलुसीत होईल। आणि सातवा उपाय, मुळव्यात भगेंदर, गॅस, पोट गच्च राहणे, पोटात जडपणा असणे, पोट साफ न होणे, गुडघे दुखणे यासाठी नाभीमध्ये एरंडेल तेल वापरल्यास खूप फायदा होतो। माणसाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे मूळ नाभीशी म्हणजेच बेंबीशी संलग्न असते, त्यामुळे कोणत्याही आजारावर बेंबीजवळ किंवा नाभीजवळ थोडे तूप चोळले तरी चांगला उपाय ठरतो। ही माहिती खूप उपयुक्त आहे,
यातील कोणाला कोणता फायदा होईल हे सांगता येणार नाही। वात, पित्त, कफ या त्रिदोष प्रकृतीवर या गोष्टी अवलंबून आहेत। तरीही नाभी उपचार पद्धती ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे, अवश्य करून पहा। या बाबी किरकोळ समजून दुर्लक्ष करू नका, अनुभव घ्या। खात्री झाल्यावर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण ही माहिती दुसऱ्याला मिळावी याकरिता आपले मित्र असतील, मैत्रिणी असतील, आप्त असतील, पाहुणे मंडळी असतील, या सर्वांना फॉरवर्ड करा। आणि आता आरोग्यदायी देशी तूप याबाबत माहिती आता घेऊया। जे देशी गाईचे तूप, रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर बेबीमध्ये 4 थेंब टाकल्या शरीरातील 72,72,10,210 नस नाड्या म्हणजे मला ज्ञात असलेल्या बोकळ्या होतात आणि 40 आजारापासून सुटका होते। गाईच्या उदरात 9 महिने सर्व पोषण तत्व बेबीमधूनच मिळतात। बेबीमध्ये दिलेले सर्व औषधे संपूर्ण शरीराला मिळतात। बेबी ही सर्व अवयवांना जोडलेली असते, बेबीला सर्व नर्वस सिस्टीम जोडलेले असतात। आता फायदे आपण याच्यापासून काय म्हणतात बघा, असं जर केलं तुम्ही करून बघाच जे फायदे सांगतो तुम्हाला, त्वरित केस गळती थांबते, केस पांढरे होत नाहीत, पांढरे केस काळे होतात नियमित वापराने, डोळ्याच्या सर्व समस्या नाहीशा होतात, नाकातील हाड वाढत नाही, कानांना ऐकायला व्यवस्थित येतं, स्वर सुधारतात, चेहऱ्यावर तेज येते, चेहऱ्यावरील मुरुम आपलं काय पिंपल्स येणे बंद होतं, पोट फाटत नाही, पोटात गॅस होत नाही व पोट सुटत नाही, सांधेदुखी बंद होते, सांध्यामध्ये वंगण तयार होते, स्त्रियांना मासिक पाळी वेळेत येते, पोटदुखीचा त्रास बंद होतो, फॉलोपियन ट्यूब मधील ब्लॉक निघून जातो, गर्भधारणा होण्यास मदत होते, थायरॉइडचा त्रास बंद होतो, अशा अनेक आजारावर देशी गाईचे तूप बेबीमध्ये 4 थेंब रोज टाका। याशिवाय दर गुरुवारी कोल्हापूर आणि सोमवारी शिराळा या ठिकाणी निःशुल्क योग सद्गुरू हिलिंग दरबारमध्ये या आणि शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक समस्यामुक्त, आनंदी, आरोग्यदायी जीवन जगा। धन्यवाद। शुभम भवतु।